रात्र शाळा बंद होणार, राज्यात सुरू होणार मुक्त शाळा, मुक्त शाळा हा रात्र शाळेला पर्याय असू शकतो, काय आहे राज्य सरकारचं नेमकं धोरण? राज्यातल्या 186 रात्र शाळांमध्ये जवळपास 36,000 ते 40,000 विद्यार्थी सध्या शिकतायत. दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी हे विद्यार्थी 8वी ते 12वी पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण करतात. पण या रात्र शाळा बंद करून मुक्त शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आता या मुक्त शाळा म्हणजे काय ते आपण पाहू. एखादी शैक्षणिक संस्था मुक्त शिक्षण प्रमाणित करणार. विद्यार्थ्यांना केवळ स्टडी मटेरियल पुरवलं जाणार. विद्यार्थ्यांनी स्वतःच अभ्यास करून केवळ परीक्षा द्यायची. पारंपरिक चौकटी बाहेरचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. शाळा, वय, विषय असं कोणतंही बंधन इथे असणार नाही. सध्या देशात राजस्थान स्टेट ओपन स्कूल, राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, एमपी स्टेट ओपन बोर्ड, ओडिशा ओपन स्कूल अशा अनेक ठिकाणी मुक्त शाळा सुरू आहेत. पण तरीही मुक्त शाळा या रात्र शाळेला पर्याय होऊ शकत नाही असं जाणकारांना वाटतंय. ते शाळेत का येतात, कारण का त्यांना बरंचसं बाकीचं काही शिकायला मिळतं. होलिस्टिक डेव्हलपमेंट होते, डिसिप्लिन लागतं, पंक्चुअलिटी येते, गुड सिटिझन बनण्याचा एक मौका असतो. आणि म्हणून जर ते येतात तर आय थिंक उलट आपण त्यांना बेस्ट एज्युकेशन दिलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही ही संस्था सुरू केली. असं जर काही धोरण असेल तर डेफिनेटली आम्ही त्याचा विरोध करू. रात्रशाळा या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील ही अतिशय खेदाची आणि चिंताजनक बाब आहे. कारण रात्रशाळेत येणारे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतात, दिवसा नोकरी करतात आणि रात्री ते शिकत असतात. त्याच्यामुळं ह्या गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे हे शिक्षण बंद होता कामा नये. रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्या बंद करण्यास विरोध दर्शवला आहे. दिवसा माझ्या घरी चांगला व्यवस्था तरी पण मला अभ्यास करायला जमला नाही. पण मी रात्रशाळेत कंटिन्यू जात होती. कंटिन्यू मला सरांनी सांगितलं तू कंटिन्यू शाळेत ये आणि जे आम्ही सांगतो तेवढं कर. मी तेच त्यांच्याच ते सांगलं, त्यानुसार मी चालली आणि 10वीत मग चांगल्या पर्सेंटने मी पास झाली. नाईट स्कूल बंद होता का म्हणा, कारण की मी फक्त घोकमपट्टी करून किती हुशार बनणार. आणि पुस्तकांना नॉलेज मिळतं यात काही शंका नाही, पण ते नॉलेज देण्यासाठी तो शिक्षक जो प्रवाह असतो तो शिक्षक असतो. पुस्तक वाचल्यानंतर कोण पण शिकून जाईल, पण शिक्षकच नसेल तर काय शिकणार आहे. या मुक्त शाळा म्हणजे घर बसल्या शालेय शिक्षण घेतल्यानं खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो का? रात्र शाळा बंद करताना या प्रश्नाचं उत्तर शिक्षण विभागाला शोधावं लागणार आहे. दीपाली जगताप पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.